नमस्कार एडॉनच्या या आईच्या भागात तुमकां सगळ्यांक येवकार. आज बरोबर गेस्ट अशे आसात की म्हाका दिसता म्हाका चड त्रास पडचे नात. आमचे बरोबर आसात मोगो पक्षाचे नेते PWD मिनिस्टर सुदीनबाब देवळीकर. नमस्कार. सुदीनबाब, आघाडीत बिघाडी म्हण फाटले एक 10 दिस बरेच चर्चा चालल्या. किती झाला नेमके आणि कशी बिघाडी किती आयल्या? म्हाका दिसता जी चर्चा चालल्या ती काही आमदारां मध्ये आणि काही पदाधिकारी जे आसा मगो पक्षाचे असू, भारतीय जनता पक्षाचे असू किंवा इतर पक्षाचे असू, अशा मदी ती चालल्या. म्हाका तरी दिसना, कारण युती ही आम्ही 5 वर्सां खातीर अभेद्य रावच्या खातीर पयलींच इलेक्शनां जावचे पयलीं केल्ली, आणि ही आघाडी 5 वर्सां पूर्ण करतली आणि बरे तरेन लोकां पर्यंत वचपाचो प्रयत्न करतली. डिस्कम्फर्ट कित्याक तयार झाला? डिस्कम्फर्ट खूप असता. एक म्हणजे मनीस निवडून आल्यानंतर इवन पंच जो निवडून येतात तो पंच काही 1-2 वर्सां झाल्यानंतर ताका दिसता की आपण सरपंच जावचो, उपसरपंच जावचो. आणि गोय हे सगळ्यात लहान राज्य आशिल्ल्या कारणान एकामेकाकडे ह्यो गोष्टी उलोवपाक बरी दिसता. आणि जेन्ना अश्यो गोष्टी प्रत्येकाच्या मनात असता की आपणूय वयर वचचो, खूप जाणांक आपूण वयर वचून मंत्री जावचो असं दिसता, खूप जाणां वयर वचून उपमुख्यमंत्री जावचो पडटा, ह्यो सगळ्यो गोष्टी मनात प्रत्येकाच्या असता, पूण तो वेळ येवपाक जाय पडटा त्या सगळ्यो गोष्टी. तश्यो गोष्टी काही लोकांच्या मनात असू शकता. आणि दुसरो भंय असता, खुबशा हांकां भंय असता तो आपल्या मुखार त्रास दितलो काय कितें. तुम्ही त्रास दितले म्हणून भाजपाचे काय आमदार भिल्यात? म्हजी काम करपाची पद्दत वेगळी. पयली म्हणजे हांव सदांच लोकांक हसतमुखान चेहऱ्यान मेळटा. म्हजे घरा कडेन जेन्ना हांव बसतां तेन्ना हांव प्रत्येक दिसा 10 पर्यंत लोकां मेळ्ळे शिवाय भायर सरना. कितलेंय मोठें काम आसूं, जर खरेंच गरजवंत दारांत आयला आणि ताका जर हॉस्पिटलाचें हें आसा आणि जे ह्याका लागून एक प्रेम निर्माण लोकां मदीं. म्हणजे तुम्ही कितें म्हणटा, तुमच्या कामाचो जो आवाट आसा आणि जो तडाखो आसा ताका लागून काय BJP लिडर अनकम्फर्टेबल जावपाक लागल्यात? अशें आसूं येत, कारण हांव जवळ जवळ 18 तास लोकां मदीं आसता. 18 तास हांव स्वता न दमता काम करता. पयलीं पसुनूच करतालो, आतां पयलीं म्हज्या धंद्यांत करतालो, आतां हांव स्वता लोकां खातीर करतां. आणि 1999 पासून आज पर्यंत हांवें धंद्यात लक्ष वाढलेशें दिवं ना, कारण ते पळोवपाक वेगळो विंग केला. त्या खातीर हांवें पूर्णपणे लोकां मदीं झोकून दिला. पण सुदीनबाब, आतां जेन्ना तांगे चिंतन बैठक जाली कलंगूट, थंय हो प्रकर्षान मुद्दो आयलो. बहुतेक भाजपाच्या आमदारांचो होच मुद्दो आशिल्लो. आणि दे आर लुकिंग ॲट यू नॉट एज अन अलायन्स पार्टनर, नो, दे आर लुकिंग ॲट यू एज अ थ्रॅट. थ्रॅट म्हण कित्याक पळयता तुमकां? वॉट इज हॅपनिंग? अशा गोष्टी हांवें आयकल्या, हांवें वाचलें ताजे वयल्यान. म्हाका जाय काय डायरेक्ट अशें कोणीच म्हणू ना, कमिटीनूय म्हणू ना किंवां तांच्या कमिटीनूय म्हणू ना, ताणीय आमचे कडेन तशें उलोवना. पूण एक सिद्ध जाता की अशे जे काही लोक आसा ताका म्हणटा आपलें जर संद्री हाल्ली जाल्यार ती संद्री हालता आसतना दुसऱ्याक नांवां दवरप. थ्रॅट परसेप्शन कित्याक तयार जाला सुदीनबाबाच्या बाबतीत? नाही, थ्रॅट ह्या सगळ्या बाबतीन आसा. फाटल्या फावटी 2007 निवडणूक जाली तेन्ना काँग्रेसीत थ्रॅट आशिल्लो. 2012 निवडणुके पयलीं काँग्रेसीन भरपूर त्रास दिवपाक लागलो. 5 आमदार सदांच म्हजे अगेन्स्ट वावुरताले, 3 तातूंतले 4 मंत्री आशिल्ले तेय वावुरताले, जवळ जवळ 7 आमदार म्हजे अगेन्स्ट वावुरताले, म्हाका काडपाक सोदताले, म्हाका त्रास दिवपाक सोदताले. ते आज खंय आसा? तेन्ना लोकांनी कितें पसंत केलें, म्हाका पसंत केलो, तांकां कुशीन दवरलो. आज BJP लिडर म्हणटात की तुमी तांच्या मतदारसंघा वचून ढवळाढवळ करतात, जाका लागून यू आर क्रिएटिंग इनसेक्युरिटी फॉर देम आणि तांचे स्थान खंय तरी तुम्ही हालयतात. एक म्हणजे अशें काय ना, आमी एक डिसिजन युतीचें घेतिल्लें की युतीच्या मतदारसंघ जरी वेगवेगळे आयले, आपल्या मतदारसंघ आसा तातूंत आमी काम करपाकूच जाय, प्लस आपली संघटना जर तांच्या मतदारसंघात असा ती संघटना सांभाळपाचो प्रयत्न करपाक. ते तांकां दुखपाक लागलां. तुम्ही ज्या तरेन काम करतात ते म्हणतात की तुमचो उद्देश वेगळो दिसता. तुमचो उद्देश ते काम करपा परस तुमची बेज थंय तयार करून फुडली इलेक्शनाक तुमचो कॅन्डिडेट घालपाचो उद्देश चड दिसता. मगो पक्ष हो आजचो पक्ष न्हय, 1963 स्थापन जाल्लो हो पक्ष. ताजी बेज ही तयार करपाची गरज ना. मनांत गोंयकाराच्या हो मनांतलो पक्ष आसा. प्रत्येक गोंयकार जो आसा ताका
ह्या पक्षाचे प्रेम असा, बुनियाद अजून तशी असा, बुनियाद तशीच असल्या कारणात कोणीही जर दुसरो पक्षाचो आमदार किद्या किदें करता किंवा कार्यकर्तो किद्या किदें करता जाल्यार तांच्या मदीं तांकां प्रेम जर दिना जाल्यार ते तांतूत खतखत्ता आनी त्या खतखताक लागून जे तांकां खतखत्ता ताका लागून ह्यो गोश्टी तयार जाता. ना मेन गजाल कशी आसा, बुनियाद मुगो पक्षाचे सगळे कडेन आसा पण ताचे वयर जे स्ट्रक्चर आशिल्ले ते फाटली एक कांय वर्सां तुगे डिसमेंटल जाल्ले. आज तुम्ही ते स्ट्रक्चर परत उबी करून तितल्याच मतदारसंघा भितर परत पक्ष तितलोच बळकट करपाक पळयता. पक्षान भरपूर लिडर दिले, बरे बरे लिडर जाले, मुख्यमंत्री जाले, दोन तातूंतले मुख्यमंत्री जाले, संघटीत काम करताले ते. पूण जेन्ना मगो पक्ष तांणी सोडून दुसऱ्या पक्षांत गेले थंय तांकां तांचे पांय कापले गेले, आपोआप तांची जी बेज आशिल्ली ती निखळ्ळी, पूण मगो पक्ष आसा तसोच उरलो. पूण मगो पक्षांत आमी जेन्ना भितर आशिल्ले, हांव स्वता जेन्ना निवडून आयलो तेन्ना म्हाका खूब इतर पक्षांनी म्हाका हें सांगिल्लें की आप येया तुमी, तुका मुख्यमंत्री पद दिता, तुमी भायर सरा. पूण हांवें एक प्रेडिक्ट केलें की हें खरेंच हेची आमकां गरज आसा काय कितें, काय बरें काम लोकां पर्यंत पावोवपाची गरज आसा. हांवें दुसरो प्रश्न घेतलो, बरें काम लोकां पर्यंत पावोवपाचें. हे जे पयलो प्रश्न लोकां पर्यंत पावोवपाचें म्हणटा तुमी, ते जेन्ना बीजेपीचे कॉन्स्टिट्युएंसी भितर जाता तेन्ना तांकां खुप्त कित्याक ना, एकादले बीजेपीच्या हातूंत तशेंच आसा, एकादलो तांकां हांव जाय आसतलो, हांव तांचे बरोबर गेल्लो आसपाक जाय. पूण शेवट हांवें म्हजें थारावपाक जाय बरें कितें आनी वायट कितें. म्हाका तुमी कितें म्हणटात, मुख्यमंत्री पद बरें काय लोक म्हाका मानता ते मरे. तुमी कितें म्हणटात की तुमी जेन्ना एका बीजेपी आमदाराच्या मतदारसंघा भितर किंवा बीजेपी मंत्र्याच्या मतदारसंघा भितर काम करतात तेन्ना ते लोक तुमच्या वटेच्यान येतात म्हणून त्रास जातात. न्हय तातूंत अशें आसा की हांव आज बसून हांव जेन्ना दुसऱ्या मतदारसंघांत काम करता तेन्ना हांव त्या मतदारसंघाचो जो आमदार आसा, मागीर तो काँग्रेसचो आसूं किंवा बीजेपीचो आसूं, सपोज एक सांगे मतदारसंघात पयर हांव गेलो, सांग्या मतदारसंघाचो हांव जेन्ना जयका प्रोजेक्टाच्या इन्स्पेक्शनाक गेलो तेन्ना हांवें पयलीं त्या आमदाराक पत्र बरयल्लें साडे स दीस पयलीं की अमके अमके दिसा जयकाचे इन्स्पेक्शनाक हांव आमी सगळीं टीम घेवन थंय येता, ताजे बरोबर सगळे पत्रकार आसतले, तांकां कितें कितें एक्सप्लेन करपाक वतलो. आनी त्या प्रमाणे तोय आयिल्लो, तशें कांय ना, आजून बसून तरी तश्यो गोश्टी ना. फक्त कितें आसा, ताका जर सांगनासतना हांव गेलो आसत जाल्यार ती गोश्ट बरोबर. सगळ्यांत जशें हांव करतां तशें ताणीय करपाक जाय असो म्हजो मनो जाय. तुमी कितें म्हणटात, ते तुमच्या मतदारसंघात काम करता तुमकां विश्वासाक घेनात? खुबशा गोश्टी अशें आसा की कार्यकर्त्या विश्वासाक घेना अशें कार्यकर्त्या कडच्यान कंप्लेन आसा, तशी तांच्या कार्यकर्त्यांची तीच कंप्लेन आसा. पूण एज ऑन टुडे जो मनीस म्हजे कडेन येता, मागीर तो तांचो कार्यकर्तो आसूं, म्हजो कार्यकर्तो आसूं, मगो पक्षाचो कार्यकर्तो आसूं किंवां काँग्रेस पक्षाचो बरो जाय, आनी तें जर काम खरेंच जावपाक जाय अशें म्हाका जर पटलें आसत तें हांव परत ताका दुसरे फावटी आपोवचो ना, त्याच दिसा तें करूं. एक डायरेक्ट रेफरन्स, बिकॉज चिंतन बैठकीक थंय बीजेपीचें कितें जालें तें आमकां सगळ्यांक कळ्ळें. सगळ्यांत चड डिस्कम्फर्ट तुमच्या कामाक लागून शिरोडा मतदारसंघात जाला, जाका लागून महादेव नायका सारको मिनिस्टर इज नॉट इन अ व्हेरी कम्फर्टेबल पोझिशन. एक म्हणजे महादेव नायक थंय कितें उलयलो तें म्हाका खबर ना. आतां काही लोक जे कितें उलयता ते महादेव नायकाच्या अगेन्स्ट उलयता, हेचो असो अर्थ न्हय की आमी फाल्यां सकाळीं महादेव नायकाक सपोर्ट करचे ना. हें रॉंग प्रसेप्शन आसा, कारण जो मनीस युतींत आसा, आज हांव तांच्या युतींत आसा, आनी फाल्यां जर ही युती कंटिन्युएशन उरली जाल्यार महादेव नाका हांवें सपोर्ट करचोच पडटलो, जर भारतीय जनता पक्षान ताका तिकेट दिली जाल्यार, कारण तो सीट तांचो आसा, तो सीट कांय आमकां मेळना, हो विचार पयलीं तांणी करपाक जाय. जर तांकां युती नाका जाल्यार मागीर प्रश्न येता. आतां तुमी म्हणटा सुजीन बाब की देर इज एंटी इनकम्बन्सी इन शिरोडा, पूण त्या एंटी इनकम्बन्सीचो अर्थ असो न्ही की ताजेर तुमी कॅपिटलायज करतले. एक गोश्ट अशी आसा की युतींतलो शिरोडा सीट हो भारतीय जनता पक्षाचो सीट, आनी भारतीय जनता पक्षान फाल्यां जर परत युती केली आसत आनी शिरोडा सीट जर महादेव नायकाक दिलो आसत, आमचें कर्तव्य महादेव नायकाक सपोर्ट करपाचें आनी मतदारांक आमचें सांगपाचें आमचें कर्तव्य आसा, तें कर्तव्य आमी त्या वेळार पार पडूं. पूण येदा कदाचीत फाल्यां सकाळीं बीजेपीन जर महादेव नायकाक तिकीट दिवना, बीजेपीन युती आसा आनी समज दुसरो मनीस थंय बीजेपीन दवरलो जाल्यार ताकाय सपोर्ट करपाक आमी कर्तव्य आसा, अश्योय गोश्टी आसा. आणि युती ना जाल्यार त्या वेळार ते गोष्टी आम्ही ठरयतले. लास्ट वीक जेव्हा डिबेट झाले त्यांना लोहबाब आशिल्ले पॅनल आशिल्ले,
ताणी उघडपणान सांगलें की मोगो पक्ष 26 मतदारसंघां भितर काम करता. हे जो तुमचं काम करपाची स्टायल आता बदलल्या फाटली एक वर्स दीड वर्सा भितर, ताजे फाटलो उद्देश कितें 26 मतदारसंघां भितर वचपाचो? आनी ताका लागून जर बीजेपी मातशी अनकम्फर्टेबल जाता, बिकॉज बीजेपी लुक्स इटसेल्फ एज द एल्डर ब्रदर ऑफ द अलायन्स, जाल्यार तांचे कितें चुकलें? 1994 गोष्ट, आम्ही 16 निवडून आयले, ते 4 निवडून आयले. आम्ही असेच ठरवून आशिल्लें की बीजेपीक आमच्या मतदारसंघात येऊक जायना, पण त्यांना कॉमन आशिल्लें सगळें. हांव त्यांना म्हाका मिळूना, कारण माझं सीट जो आशिल्लो त्यांना भारतीय जनता पक्षाक दिलो. युतीच्या हातूंतल्यान हांव सिन्सियर तांच्या बरोबर त्या वेळार रावलो आणि श्रीपाद नायक थंय निवडून आयलो. श्रीपाद नायक थंय निवडून आयल्या नंतर थंय बाकीचे सगळे लोक काम करताले, एज ए मगो पक्ष म्हणून हांवूय काम करतालो. बरोबर. तशेंच बाकीच्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे जे सगळे लेवलचे जे कार्यकर्ते आसा ते सगळे त्या त्या मतदार आमच्या मतदारसंघात काम करताले. तशें काय ना, तशेंच आतांय आमी ठरयलां भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाकीच्या मतदारसंघांनी काम करपाचें. तशें आज नावेली हो पक्ष आसा, पूण नावेलींत भारतीय जनता पक्षाचें काम चल्लां आनी आमचेंय काम चल्लां. सो अशे गोश्टी जेन्ना आमी एकत्रीत करता तेन्ना दुसऱ्या पक्षाक शह दिवपाक बरें, कारण आमी युतीत आसा. युतीचो धर्म फाल्यां सकाळीं थंय इंडिपेंडंट कॅन्डिडेटाक आमी सपोर्ट दिल्लो, आतां जो आवेर्तन आसा, फाल्यां सकाळीं आमी जर ठरयलें ताकाच सपोर्ट दिवपाचो तो कॅन्डिडेट इजिली निवडून आयलो. ह्या खातीरूच आमी सगळे एकत्रीत काम करप हेच खरी गोष्ट आसा, आनी तशें धरून लोकांनी आमकां निवडून दिलें. लव बाबा आनी एक बरी गजाल म्हळी की सुदीन बाब जर बरें काम करता आनी जर ताजे जर कोणाक भंय दिसता जाल्यार बीजेपीच्या मंत्र्यांनी ताज्याकय बरें काम करचें, तुमकां इनसेक्युरिटी जावचीच ना. बरोबर आसा. व्हेरी फ्रँकली तुमकां एक गजाल दिसता की यू हॅव एक्सपिरियन्स ऑफ रनिंग डिफरंट पोर्टफोलिओज, हँडलिंग डिफरंट पोर्टफोलिओज, खंय तरी बीजेपीचे मंत्री नवे आशिल्ल्यान जावं कितें आसूं कमी पडटात तुमचे मुखार अशें म्हाका दिसता. हांव म्हणना कमी कमी पडटा की ना हें IAS ऑफिसर आसतात ते ठरयता. कॅबिनेटाचें परसेप्शन तें कॅबिनेटा डिस्कशन येता तेन्ना ठरता. तुमचे परसेप्शन आनी म्हज्या माहिती प्रमाणे काही मंत्री स्टडी करनासतना येता. काही मंत्री स्टडी करनासतना जर आयले आसत ताजो फायदो IAS ऑफिसर जो ॲडमिनिस्ट्रेटर असता तो घेता किंवा डायरेक्टर घेता. बरोबर. हे बरोबर न्ही, हे मुख्यमंत्र्याकूय खबर आसा, पर्रीकराकूय ताज्या पयलीं खबर आसा, आनी लक्ष्मी आनी नवे आसता. म्हजे सदांच हांव सदांच उलयतालो की पयलो जेन्ना आमदार जाले नंतर पयलीं ताणें कॉन्स्टिट्युशन वचपाक जाय, त्या नंतर ताणें असेंब्लीचे जे रुल्स अँड रेग्युलेशन असतात ती वाचपाक जाय, आणि त्यानंतर त्यांनी प्रत्येक ॲक्ट वाचपाक जाय. हे सगळे जो मनीस करता तोच मनीस मुखार सरू शकता. आम्ही जेव्हा निवडून आयलो म्हाका पहिल्याच फावटी मुख्यमंत्रीपद आयिल्लें, हांवें सांगलें म्हाका नाका. मनोहराकूच खुद्द हांवें मनोहराकूच सांगिल्लें, सार्दीन बाबाक सांगिल्लें, सार्दीन मुख्यमंत्री जालो तेन्ना ताणें म्हाकाच दिल्लें तें. तेन्ना हांवें तांकां स्वता सांगलें की म्हाका मंत्रीपद नाका, मंत्रीपदा पेक्षा म्हाका इम्पॉर्टंट रुल्स अँड रेग्युलेशन. ज्या मनशाक कांयच खबर ना तो वचून जर मंत्री म्हणून बसलो ताची अवस्था कितें जातली? आज आसा तशी परिस्थिती काही आसा, ते पळय तुमीच प्रसिद्ध केलां, खंयचे खंयचे नांवां घेतलीं, खंयचे खंयचे कितें जालें तें सगळें तुमी केलां. ह्यो गोश्टी अश्यो आसा की प्रत्येक मनशान प्रामाणीकपणे मागीर तो मंत्री आसूं आमदार आसूं ताणें अभ्यास करपाक जाय. जो विशय आपल्या टेबलार येता ताजेर डिस्कशन करपाक जाय, आनी जी नोट तो तयार करता ती त्या विशयाक न्याय दिवपी नोट आसपाक जाय. सुनवा म्हाका एक गजाल सांगा, तुमकां युतीच्या भवितव्या विशीं कितलो विश्वास आसा? म्हजो विश्वास आसा मनोहर पर्रीकराक आनी नितीन गडकरी आनी सतीश धोंड. जेन्ना युती आमी केली तेन्ना हांव स्वता गडकरी आनी मनोहर पर्रीकर त्यानंतर तांचे 2000 जाण आशिल्ले बाकीचे. तुमी 2000 2017 मेरेन युती तुटची ना म्हणटा?